या सौ समीक्षा उमेश शिंगोटे इथे बेडेकर हॉस्पिटल मध्ये ही आमची दुसरी पिढी आणि इथे आल्यापासून म्हणजे नाव रजिस्टर केल्यापासूनचा आतापर्यंतचा अनुभव आम्हाला खूप छान आला. वेळोवेळी त्यांची सेवा आणि सर्व नर्सेस डॉक्टर्स तसेच इतर सर्व कर्मचारी यांच्याबरोबर झालेले संवाद वगैरे खूपच पॉझिटिव्ह होते आणि आम्हाला कधीही असं जाणवलं नाही की आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती किंवा चिंता वाटते. त्यांनी आम्हाला अगदी आवश्यक ती सर्व माहिती अगदी वेळोवेळी आणि गरजेच्या वेळी एकदम व्यवस्थित सांगितली आणि उपलब्धही करून दिली. सगळ्या सेवा आणि जे काही बाळासाठी किंवा माझ्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी होत्या त्या त्यांनी वेळेत उपलब्ध करून दिल्या. आणि बाळाची तर आम्हाला जास्त काळजी वाटली नाही, कारण रात्रंदिवस केव्हाही गरज लागत होती तेव्हा त्या स्वतःहून येऊन विचारायच्या की बाळ काय रडतंय किंवा काही हवं आहे का. तर हे आम्हाला जास्त अधिक जास्त आवडलं. औषधांच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाळाच्या काळजी बाबतीत त्यांनी जी काही आवश्यक इन्फॉर्मेशन होती जी आम्हाला घरी गेल्यावरसुद्धा आम्हाला लागणार होती ती सुद्धा त्यांनी आम्हाला योग्य आणि छानरीत्या पटवून दिली. त्याबद्दल सर्वांचेच डॉक्टर्स नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचे पण मनपूर्वक आभार आणि थँक्स अ लॉट. बरोबर, जसं समीक्षा आता बोलली की खरोखर खूप म्हणजे घरगुती एक्सपिरियन्स मी म्हणू शकतो की जसं डॉक्टरांचा टच होता, जसं डॉक्टरांच्या व्हिजिट व्हायच्या इकडे आणि जसे यांच्याकडे वेगवेगळे म्हणजे स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत. मला माहीत नाही बाकी हॉस्पिटलमध्ये कशी ट्रीटमेंट देतात, पण इकडचा अनुभव खरोखर म्हणजे घरी असं बाळंतपण झाल्यासारखं असा अनुभव होता. आणि खरोखर म्हणजे जसं समीक्षांनी सांगितलं आधी की आमची दुसरी पिढी आहे, म्हणजे समीक्षांचं पण बाळंतपण इकडेच झालं आणि त्याच्यानंतर आमचं बाळ. आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की फ्युचरमध्ये आमच्या बाळाचं पण बाळंतपण इकडेच व्हावं. बस मनपूर्वक आभार, धन्यवाद. मी हेमलता जगदीश कोळी, मी बाळाची आजी आणि म्हणजे आमची ही तिसरी पिढी. मी पण इथेच जन्माला आले, माझी मुलगी पण, आता माझी नात पण. तर त्याच्यामुळे